महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ राष्ट्रविकास संस्था आणि इंदिरा ज्ञानवर्धिनीतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे राष्ट्र विकास शिक्षण संस्था सोलापूर आणि इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान सोहळा आणि आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन ठोकळ तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर संभाजीनगर सुप्रिया बिराजदार ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक किशोर पाटील इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूरचे सचिव भिकाजी गाजरे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिल्पा ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आणि करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर श्रीमती ठोकळ प्रशालेच्या विद्यार्थिनींनी तबला आणि हार्मोनियमच्या साथीसह स्वागत गीत सादर केलं स्वागत सत्कारानंतर संस्थेनं यंदा प्रथमच संस्थेअंतर्गत शाळेतून आदर्श मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार बावीस तेवीसची ची घोषणा केली पुष्पलता जगताप मुख्याध्यापिका शरद बालक मंदिर आणि शिवाजी आतकरे मुख्याध्यापक राजीव प्राथमिक शाळा यांना आदर्श मुख्याध्यापक देऊन गौरवण्यात आलं तर सूर्यकांत कलशेट्टी सहशिक्षक इंदिरा प्रशाला बाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या सत्कारानंतर संस्थेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुण्या सुप्रिया बिराजदार यांनी कार्यक्रमाच्या एकूणच नियोजनाबद्दल कौतुक करत संस्थेनं आजपर्यंत केलेले विविध उपक्रम आणि त्याला आलेलं यश म्हणजेच विविध क्षेत्रात चमकणारे विद्यार्थी होय असे उद्गार काढले अध्यक्षीय भाषणात सचिन ठोकळे यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधून एक सुजाण कर्तव्यनिष्ठ नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत असं मत मांडलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन ठोकळ शिल्पा ठोकळ प्राचार्य डी गाजरे यांचं मार्गदर्शन लाभलं सूत्रसंचालन ए आर भोसले यांनी केलं तर आभार पी एच चव्हाण यांनी मानले